नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भूरूपशास्त्राचा अभ्यास करत असताना असणारा अभ्यासक्रम आपल्या समोर मी ठेवलेला आहे। यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये भूरूपशास्त्राची ओळख, यामध्ये अर्थ व्याख्या, स्वरूप व्याप्ती आणि महत्त्व हे मुद्दे या पहिल्या प्रकरणामध्ये समाविष्ट आहेत। दुसऱ्या प्रकरणामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीवरील भूहालचाली यांचा समावेश आहे। यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाची रचना, खडक खडकाचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर भूमंची विवर्तन सिद्धांत, अंतर्गत शक्तीमध्ये घडी, प्रस्तरभंग, भूकंप आणि ज्वालामुखी असा एवढा भाग दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे। तर तिसऱ्या प्रकरणामध्ये भूरूपीय प्रक्रिया, भूरूपिकीय प्रक्रिया यामध्ये विदारण आणि झीज आणि डब्ल्यू एम डेव्हिसचं अपक्षय चक्र किंवा शरण चक्र याचा अभ्यास आहे। तर चौथ्या प्रकरणामध्ये भूमी स्वरूपाची उत्क्रांती घडण्यामध्ये जे बाह्य कारक जबाबदार आहेत, यामध्ये वाहते पाणी, वारा, हिमनदी, सागरी लाटा या चार बाह्य कारकांचा अभ्यास आहे। विद्यार्थी बांधवांनो, आपण वाहते पाणी म्हणजे नदी आणि वारा यांचा अभ्यास पूर्ण केलेला आहे। आपण या लेक्चरला आपण हिमनदी या असणाऱ्या बाह्यकारकाची मांडणी आपण करणार आहोत, बाह्यकारकाचा आपण अभ्यास करणार आहोत। आपण सुरुवातीला हिमनदीबाबत काही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू। हिमनदी ही भूपृष्ठावरील एक महत्त्वाची बहिर्गत शक्ती आहे किंवा कारक आहे। हिमनदीचे कार्य मुख्यतः उंच पर्वतीय प्रदेश व हिमाच्छादित प्रदेशात चालते। हिमनदी आपण कशाला म्हणू शकतो, तर हिमाच्छादित प्रदेशात उताराला अनुसरून सावकाश पुढे पुढे सरकणाऱ्या हिमाच्या किंवा बर्फाच्या राशीला हिमनदी असे म्हणतात। हिमाच्छादित प्रदेशात उताराला अनुसरून सावकाशपणे पुढे पुढे सरकणाऱ्या हिमाच्या किंवा बर्फाच्या राशीला हिमनदी असे म्हणतात। डोंगराच्या कुशीत असलेल्या खोल भागात विस्तीर्ण हिमक्षेत्र तयार झाल्यास त्यातील बर्फाची हालचाल होते। हिवाळ्यात त्यात बर्फ साचतो, तर उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर उताराच्या दिशेने आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खालच्या थरातील बर्फ दूर दूर सावकाशपणे पसरू लागतो, हिमप्रवाह निर्माण होतो, यासही हिमनदी म्हणतात। मग यामधली हिमरेषा म्हणजे नेमकं काय, तर हिमाच्छादित भाग किंवा हिमक्षेत्र यांच्या सीमारेषेलाच हिमरेषा असं म्हणतात। हिमनद्यांचे महाद्वीपीय हिमनद्या, पर्वतीय हिमनद्या, पर्वतपदीय हिमनद्या आणि हिमसंचय किंवा हिमटोक हिमनद्या इत्यादी प्रकार पडतात। विद्यार्थी मित्रांनो, या बर्फाच्या हिमाच्या नद्या खननाचं कार्य करतात, वहनाचं कार्य करतात आणि संचयनसुद्धा करतात। यामुळे भूपृष्ठावर, भूभागावर बदल घडतात, त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी खास करून करायचा आहे। हिमनद्यांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूमी स्वरूप ही जर आपण विचारात घ्यायची म्हटलं, इरोजनल लँडफॉर्म्स जर आपण विचारात घ्यायची म्हटलं, तर यामध्ये सरक, यू आकाराची दरी, लोंबती दरी, गिरी शृंग, मेषशिला, शृंग व पुंछ आणि हिमखाडी याला फियार्ड असं म्हणतात। ही भूमी स्वरूपे हिमनदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होतात। यामधील एका भूमी स्वरूपांचा विचार आपण मांडण्याचा प्रयत्न करू। विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चर असल्यामुळं
याची आकृत्या आपल्याला दाखवणं थोडंसं कठीण आहे, तरीसुद्धा या आकृत्या मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून देण्याची व्यवस्था करतो। यामध्ये जे खनन कार्यामुळे हिमनदीच्या खनन कार्यामुळे निर्माण झालेले भूमिस्वरूपे आहेत, यामधला पहिला प्रकार आहे सर्क। या सर्कविषयी थोडंसं जाणून घेऊ आपण। उंच पर्वतीय शिखर भागातून हिमनदी उगम पावून उतारावरून वाहते व या पर्वत उताराचा भाग घसरणाऱ्या हिमनद्यामुळे झिजला जाऊन उतारावर अर्धचंद्राकृती खळगा निर्माण होतो व या भागाकडून घसरणाऱ्या हिम संचित होऊन खळगा विशाल बनतो व त्याला आराम खुर्चीसारखा आकार प्राप्त होतो, याला सर्क असे म्हणतात। बघा, उंच पर्वतीय शिखरे भागातून हिम नदी उगम पाऊन उताराच्या दिशेने वाहते, पर्वत उताराचा भाग घसरणाऱ्या हिम नद्यामुळे झिजला जाऊन अर्ध वर्तुळाकार खळगा निर्माण होतो व या भागाकडून घसरणाऱ्या हिम संचित होऊन खळगा विशाल बनतो व त्याला आराम खुर्चीसारखा आकार प्राप्त होतो, याला सर्क असे म्हणतात। हे प्रदेश हिमाने आच्छादलेले असल्याने त्यांना हिमगर्ता किंवा हिमागार असं सुद्धा म्हटलं जातं। उदाहरण सांगायचं म्हटलं तर पिरनीज पर्वतातील घेवणी गर्त, घेवणी पिरनीज पर्वतामध्ये घेवणी नावाची गर्ता जगात सगळ्यात मोठी बर्फाची आराम खुर्चीसारखी निर्माण झालेली भूमीची आकृती आहे असं आपणास या ठिकाणी नमूद करता येईल। यानंतर दुसरा खनन कार्यामुळे निर्माण होणारा भूमी स्वरूपाचा भाग आहे तो म्हणजे यू आकाराची दरी, यू सेप्ड व्हॅली। ही नदी जेव्हा उतारावरून वाहत असते तेव्हा ती ज्या दरीतून वाहते त्या दरीच्या सुरुवातीचे स्वरूप पूर्णपणे बदलते। त्या दरीला अपघर्षणामुळे इंग्रजी यू अक्षराप्रमाणे आकार प्राप्त होतो, त्यासच यू आकाराची दरी असे म्हणतात। यू आकार प्राप्त होण्याचे कारण म्हणजे हिमनदी एकाच वेळी अधोगामी व पार्श्वगामी खनन करत असते। अशा दरीच्या दोन्ही कडा सरळ व तीव्र उताराच्या किंवा उभ्या भिंतीसारख्या असतात, तर त्यास तळभाग रुंद व सपाट असतो। म्हणून नदीच्या खनन कार्यामुळे सर्क बरोबर यू आकाराची दरी निर्माण होते। त्यानंतर तिसरा खनन कार्यामुळे निर्माण होणारा भू आकार आहे तो म्हणजे लोंबती दरी, याला हँगिंग व्हॅली असे म्हणतात। मुख्य हिमनदीच्या काठावरील प्रदेशातून पूर्वीच्या फी आकाराच्या दऱ्यामधून लहान लहान हिमनद्या मुख्य हिमनदीला येऊन मिळतात। या उपनद्या मुख्य हिमनदीच्या तटांच्या दोन्ही बाजूकडील झीज घडवतात, यामुळे हिमाचा भरपूर पुरवठा होतो, त्यामुळे दरी विस्तृत होऊन अधोगामी खननामुळे दरीची खोली रुंदावते। या उलट या उपनद्यांच्या दऱ्याचे दोन्ही बाजूकडे खालील दिशेने खनन कमी प्रमाणात होत असल्याने उपनद्यांची खोरी प्रमुख हिमनद्यांच्या तळभागापेक्षा उंचावर लटकलेली दिसतात। अशा दऱ्यांना लोंबत्या दऱ्या किंवा टांगलेल्या दऱ्या असं
विद्यार्थी मित्रांनो म्हणतात. यानंतर खीम नदीच्या खननामुळे निर्माण होणारा चौथा भूमिस्वरूपाचा प्रकार आहे तो म्हणजे गिरीशृंग. ज्यावेळी सर्कची निर्मिती होते, सर्क म्हणजे आराम खुर्चीच्या आकाराचा भाग, त्यावेळी हिमाच्या घर्षणामुळे या सर्व सर्कचा विस्तार पर्वत शिखराकडे वाढत जातो व शेवटी सर्कची बाजू पर्वत शिखराजवळ परस्परांना मिळतात व पर्वत शिखराचा भाग शिंगाप्रमाणे उंच व अणकुचीदार दिसू लागतो. याला गिरीशृंग असे म्हणतात. उदाहरण सांगायचं म्हणलं तर स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतातील मॅटरहॉर्न हे जगप्रसिद्ध गिरीशृंग आहे. त्याचबरोबर भारतातील हिमालयातील बद्रीनाथ जवळील शिवलिंग, नंदा देवी, तिबेटमधील कैलास पर्वत मकालू, माउंट एव्हरेस्ट ही गिरीशृंगाची उत्तम उदाहरणे आहेत. यानंतर पाचवा प्रकार आहे तो म्हणजे मेषशिला. याला रोची माउंटेनी असं म्हणतात. ज्यावेळी हिमनदीच्या मार्गात लहान लहान टेकड्या किंवा खडकाचा अडथळा आल्यास हिमनदी दिशा न बदलता त्या अडथळ्यावरून वाहते, त्यावेळी त्याच्या आकारात बदल घडून येतो, अशा वेळी हा खडक विनमुख राहतो. त्यावेळी दूर अंतरावरून पाहिल्यास जमिनीवर बसलेल्या मेंढीसारखा या खडकाचा भाग दिसतो. याला मेषशिला असे म्हणतात. आल्प्स पर्वत दक्षिण स्वीडन, उत्तर वेल्स, फिनलँड, काश्मीर हिमालय इत्यादी पर्वतीय क्षेत्रात मेषशिला आढळतात. यानंतर सहावा खनन कार्यामुळे निर्माण होणारा भू आकार आहे तो म्हणजे शृंग व पुंछ. क्रेग अँड टेल, पुंछ म्हणजे शेपटी, शृंग क्रेग. ज्यावेळी हिम नदीच्या मार्गात बेसाल्ट सारखा कठीण खडक आल्यास त्याची झीज होऊ शकत नाही, अशा खडकास शृंग असे म्हणतात. मात्र या कठीण खडकावरून ही नदी पुढे गेल्यावर मृदू खडकाची झीज होते व त्याचा आकार लांब शेपटीसारखा दिसतो, त्यास पुंछ असे म्हणतात. उदाहरण सांगायचं म्हटलं तर स्कॉटलंडमधील एडनबरो शहरातील किल्ल्यावर हे एक भूरूप आढळते. यानंतर सातवा प्रकार आहे खनन कार्यामुळे निर्माण होणारा तो म्हणजे फियार्ड किंवा हिमखाडी. समुद्रापर्यंत हिम नदी वाहत जाऊन तिने निर्माण केलेली यू आकाराची दरी भू अंतर्गत हालचालीमुळे खचली जाऊन समुद्राचे पाणी हिम नदीच्या मुखात शिरते व फियार्ड किनाऱ्याची निर्मिती होते. फियार्ड हा खोल, लांब व सरळ असतो. त्याची भिंती तीव्र उताराच्या असतात. फियार्डच्या मुखाकडून अंतर्गत भागाकडे गेल्यास पाण्याची खोली वाढत जाते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर नॉर्वे, स्कॉटलंड, ग्रीनलंड, अलास्का या देशाच्या किनारी भागात अशा हिमखड्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूमी स्वरूपे घडवणाऱ्या बाह्य कारकाचा विचार करत असताना आजच्या लेक्चरला आपण चौथ्या प्रकरणामधील हिमनदी म्हणजे नेमकं काय आणि हिमनदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भू आकारामधील सर्क, यू आकाराची दरी, लोंबती दरी, गिरीशृंग, मेषशिला, शृंग व पुंछ,
फियार्ड किंवा हिमखाडी यांची निर्मिती होती होते याची चर्चा केली. आपण पुढच्या ऑनलाईन लेक्चरला पुढच्या लेक्चरला हिमनदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूमी स्वरूपांची चर्चा करू आणि तो भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. यानंतर आपलं तिसरं हे बाह्यकारक संपेल. आपण या पद्धतीने चर्चा करू आणि यामध्ये सागरी पाणी सागरी लाटा हे शेवटचं बाह्यकारक अभ्यासल्यानंतर चौथं आणि अखेरचं प्रकरण आपलं संपत आहे. आपण ते संपवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही मी पाठवलेलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून नोट्स झेरॉक्स सेंटरमध्ये ठेवलेले नोट्स या कलेक्ट कराव्या, आपल्या हँडरायटिंगमध्ये लिहून काढाव्यात, लेक्चर्स ऐकावे आणि थोडासा मायक्रो स्टडी करण्याचा आपण प्रयत्न करावा. आपली परीक्षा ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे, त्या दृष्टीने आपण तयारी करावी अशी आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.